सराईत गुन्हेगाराच्या रत्नागिरी दाबवल्या मुसक्या। दर्शकांनो बातमीपत्र पहिलीच बातमी बघूया, अतिशय महत्वाची सुरू आहे तो पाऊस, मुसळधार पाऊस मागील शुक्रवारपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजे कोकण किनारपट्टीवर कोसळतोय। आज कणकवली तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे कणकवली आसरा मार्गावरील वाहतूक सकाळी आणि दुपारपासून सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्णतः ठप्प झाली। आसरा रोडवर बीडवाडी फाटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पाणी आल्यानं दोन्ही बाजूने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या, तर रुसुला शाळेजवळही काही प्रमाणात पाणी भरलं होतं। तर कणकवलीतील महत्वाची नदी अशी मानली जाणारी गड नदीला सुद्धा तुडुंब पाणी असून शेतामध्ये पाणी घुसलंय। या संदर्भात आपण ही दृश्य पाहू शकतो कशा प्रकारे कणकवलीमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलंय ते। बाकी पाहूया वैभववाडीतून, मागील दोन दिवस वैभववाडी तालुक्याला पावसानं अक्षरशः